ही आहेत कोल्हापूरच्या मालुताई विष्णू डवरे यांची मंडळी. त्यांचं वय जवळजवळ 70-75 वर्ष आहे आणि यांच्या हातची जी कला आहे पत्रावळी बनवण्याची ती अप्रतिम आहे. नमस्कार आजी, किती वर्षापासून व्यवसायामध्ये आहात आपण? 10 वर्ष. अच्छा, मग आता हे आपण जे पात्रावळी खातो, ज्या पात्रावळी जेवतो, ती पात्रावळी ही या पानाची बनते. मग हे पानं कोणती आहेत? पळसाची पानं. अच्छा, मग ह्याची आपल्याला कुठून आणावं लागतं ते पानं? लांबून आणता तुम्ही? हां. आणि हे पात्रावळी तुम्ही बनवता, आपल्याला दाखवू शकता कशा पद्धतीने बनते ही पात्रावळी? साधारणपणे किती पानं लागतात एक पात्रावळी गोल? मग गोल करायचे आपल्याला फक्त, साईज वर अवलंबून आहे ते. मग आता पूर्वी सारखं वॉन्टेड आहे का, म्हणजे एवढा खप होतो काय व्यवसायामध्ये? मग तुम्ही नंतर ह्या आताच्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या, प्लास्टिकच्या नाही, ह्या कागदाचं वगैरे ठेवावं लागलं. अच्छा, त्याच्यामुळे ह्याला बार कमी बसला. आता आपण पाहूया पहिल्यापासून कशी बनते पत्रावळी, अगदी पानं घेण्यापासून. हा, मोठं घ्यायचं पहिल्यांदा बरोबर. आणि हे जे काठी आपण वापरतो, काठी तर ती कशाची काठी आहे? याच्यात सॉरी होय, कळकाची काठी बारीक बारीक केलेली. अच्छा, मग हे जे आहे हा तुमचा पारंपरिक व्यवसाय, मग हा कोणता विशिष्ट समाज हे काम करतो का, की तुमचा म्हणजे कोण पण करू शकतं? काहीकडे मग समाज आहे तुमचा? काहीकडे समाज? काही समाज नाही. मग मराठा? मराठामध्ये. अच्छा, म्हणजे तुमचं घराची परंपरा ती बनवण्याची? अच्छा, म्हणजे हे जे काम करतात ना कुडवे, ते म्हणा ते काहीकडे बनवतात ना? आमच्या पहिल्यापासून पहिल्यापासून. अच्छा, हे तुम्ही बनवून ठेवलेलं आहे? अच्छा, हे जे गट्टा जो आहे पुरे, तो त्या गट्ट्यामध्ये किती असतात? 100 असतात. आणि मग 100 भाव काय असतो आपल्याकडे? 500 रुपयाला 100 मिळतात. 5 रुपयाला एक पात्रावळी बनते. अच्छा, मग आतापर्यंत तुमच्याकडे कशी ऑर्डर जात होती, कशी म्हणजे किती? तशी लोक सांगायले तर मग आम्ही करून देतात. तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून देता? टाकायचा. आणि हे तुम्ही बनवलं आता, बनल्यानंतर किती दिवस ते वाळतं? ते 3 दिवस त्याला वाळा ठेवायला लागतं. मग कोल्हापूरच्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळते का वाळवण्यासाठी? हा, पावसाळ्यात तर काही चान्सच नाही. मग मग एरवी जे बनवून ठेवेल तेच स्टॉकमध्ये पावसाळ्यात करायचं? अच्छा. आणि तुम्ही तुमच्याकडे स्पेशल ऑर्डर आली, आम्हाला एवढ्या मोठ्या साईजची पाहिजे, तर तुम्ही त्यानुसार? अच्छा, याच्यामध्ये बरोबर बरोबर. मग तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल कोणाला, तुम्हाला जर पत्रावळीची बनवून घ्यायचं असेल, आणि नक्कीच आपल्या मराठी माणूस सपोर्ट करतो मराठी माणसाला, आणि जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या अजून पत्रावळी जाणार असेल, तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये तुमची पत्रावळी घेतली, क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त याच्यामध्ये, तर तुम्ही काही त्यामध्ये कमी जास्त करता का? हो. मग तुम्हाला संपर्क करायचा असेल कोणाला तर कसा करावा, कोणत्या नंबरवर करावा? बघा, अजिंचा नंबर मी खाली देईल मंडळी. आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला मंगळवार पेठ, आणि हा रस्ता जो आहे त्या रस्त्याला काय बोलतो? अच्छा, त्या गल्लीमध्ये इथे आजी आणि बसतात. आपला टाइम काय असतो आजी व्यवसायाचा? काय टाइम असतो आपला इथे उभं राहण्याचा, स्टॉल लावण्याचा टाइम काय असतो? 8 ते 10 पण दिवसभर? अच्छा, स्पीड तसं भरपूर तुमचं, वर्षानुवर्षाचा अनुभव तुमचा. भर भर करता, हा आपल्यासाठी ते हळू करतायत. हा, हे बघा मंडळी, ही पत्रावळी तयार आहे मंडळी. तर मंडळी, ही पत्रावळी तयार झालेली आहे, आजींची अफाट यामागची मेहनत आहे, आणि कला आहे, कलाकुसर आहे त्यांची. मग आजी तुम्ही एकट्या बनवता की अजून कोण मदत करतो? सगळं पूर्ण घरदार तुमचं याच्यामध्ये व्यवसायामध्ये? बरोबर बरोबर. अच्छा अच्छा, तर मंडळी कधी कोल्हापूरमध्ये आलात आणि तुम्हाला पत्रावळी पाहिजे तर या आजींकडे जरूर भेट द्या. मी किंवा कोल्हापूरच्या बाहेर जरी असताल, तुम्हाला क्वांटिटीमध्ये पत्रावळी पाहिजे जास्त, तरीही तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. किती दिवस अगोदर तुम्हाला सांगावं लागेल तेव्हा ते बनवून ठेवता?
त्या पत्रावळीला दोन चार दिवस अगोदर सांगायला पाहिजे, मग ते भरवून ठेवतात. तर मंडळी, हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, कला आहे, कलाकुसर आहे, ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आपण. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ देखील लाईक करा, आजींसाठी सपोर्ट करा आजींना पण. आणि आजींचा नंबर मी घेतो, आजींकडून देतो तुम्हाला. मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टॉपिकसह. टाटा बाय, टेक केअर, सी यू.